जे लोक पुरामध्ये वाहून गेले आहेत किंवा पुरात दगावले आहेत अशा लोकांना पूर्वी 1.5 लाख रुपये मिळायचे, आता आपण ते 5 लाख रुपये केलेले आहेत. ज्यांना अपंगत्व याचं त्यांच्या त्यांना 43,000 रुपये मिळायचे ते आपण 2 लाख केले आहेत. आणि जे उपचार ज्यांना त्या ठिकाणी घ्यावा लागतो, मेजर जर काही असेल तर त्याला पूर्ण पैसे आपण देतो, पण मायनर काही असेल तर आपण 8,000 आणि 4,000 आणि 12,000 त्याच्याकरता देतो. घर पडलं तर आपण केवळ त्या ठिकाणी 60,000 रुपये द्यायचो, ते आता 1 लाख रुपयापर्यंत आपण देतोय. आणि रिपेअर्सला देखील आपण त्या ठिकाणी पैसे देतोय. त्यासोबत जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर दुभती जनावरं जी आहेत त्याच्याकरता आपण 30,000 रुपये देतोय. त्यानंतर छोटी जी जनावरं आहेत त्याकरता 3,000 रुपये आणि बैल असेल तर 25,000 रुपये असं आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि त्यात हे सांगितलेलं आहे की जे काही अटी आहेत, मग पोस्टमार्टम झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, अशा सगळ्या अटी काढून केवळ आपल्याकडे ज्या नोंदी आहेत किंवा काहीतरी एक मिनिमम पुरावा जो आहे, एवढ्या मिनिमम पुराव्याच्या आधारावर ही मदत करण्याच्या संदर्भात आपण सगळे त्या ठिकाणी निर्णय दिलेले आहेत.